वादग्रस्त प्रश्नार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या नावामुळं मोठा गदारोळ महाराष्ट्रामध्ये उडलेला आहे. ज्यांनी काही प्रमाणपत्र वर दिलेली आहेत ती अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयामधली आहेत. त्यामध्ये 2018 पूजा खेडकर ह्या डोळ्याच्या दिव्यांग आहेत असे त्यांना एक प्रमाणपत्र दिलं होतं. ते अहमदनगरच्या या शासकीय रुग्णालयामधून देण्यात आलं होतं. त्यानंतर 2020 पूजा खेडकर यांना ह्या मानसिक आजारी असल्याचं प्रमाणपत्र दिलं होतं. त्यानंतर 21 या काळामध्ये त्यांना दोन्ही प्रमाणपत्र एकत्र करून ते प्रमाणपत्र दिलं होतं. आणि ज्या आयएएस अधिकाऱ्यांच्या भरती झाल्या होत्या त्यावेळेस याच प्रमाणपत्राच्या आधारावरती मार्क जे दिले गेले होते त्याच्यावरती त्या मार्कांची ग्रेडिंग वाढली होती आणि त्यामुळं त्यांना आयएएस हा दर्जा भेटला होता. याचा मुद्दा असा आहे की ज्या सगळ्या प्रकरणामध्ये वरिष्ठ UPSC ही तक्रार गेलेली आहे आणि आज दिल्लीमध्ये त्याच्यामध्ये सुनावणी होणार आहे. किंवा खेडकर जे आहेत ते आयएएस पूजा खेडकर आणि त्याचे वडील हे दोघंही दिल्लीमध्ये जाऊन ह्या प्रकरणामध्ये आपले डॉक्युमेंट सादर करणार आहे. परंतु मुळामध्ये प्रश्न असा आहे की पूजा खेडकर ह्या नेमकी वादामध्ये कशा आल्या. त्यांनी जेव्हा पुण्याच्या कलेक्टरमध्ये कार्यालयामध्ये जेव्हा प्रश्नार्थी म्हणून गेल्या त्यावेळेस त्यांनी केबिनची मागणी केली होती, सेपरेट केबिन असावं असं गेलं होतं आणि तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी सचिवांकडे तक्रार केली होती. या तक्रारीमध्ये तत्काळानंतर याच्यावर काय करावं होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जे काय पूजा खेडकर यांचं बॅकग्राऊंड समोर आलेलं आहे, त्यांचं नॉन क्रिमिनल असू द्या किंवा त्यांचा उत्पन्नाचा सोर्स जो आहे तो नेमकी कुणाचा आहे, कुठला आहे, याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कारण जर पूजा खेडकर यांनी जे काय डॉक्युमेंट सादर केले आहे त्या डॉक्युमेंटमध्ये जर प्रॉब्लेम असेल तर याच्यावर चौकशी हो अंती निष्पन्न होईल. परंतु आज जे काही आपल्याला न्यूज 18 लोकमतशी बोलताना पूजा खेडकर यांचे वडील आहे दिलीप खेडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्यांनी जे काय आरोप केलेले आहेत ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये पूजा खेडकर यांचं नाव समोर आल्यानंतर जे काय त्यांचं ब्रेकडाऊन आहे, त्यांच्या आईचा एक व्हिडिओ मुळशीमध्ये जे काय प्रकरण घडलं होतं 1 वर्षापूर्वी त्या प्रकरणामध्ये हे त्यांच्यावर गुन्हा दाखलेला आहे, त्याला ते फेस करतील. त्यानंतर त्यांच्या अतिक्रमणाचा भाग जो आहे पुण्यातल्या घराचा, महानगरपालिकेने त्यांना एक नोटीस पाठवली आहे अतिक्रमण काढण्याची. तर हे सगळे प्रकरणं अचानक समोर आल्यानंतर पूजा खेडकर नावाच्या ज्या आयएएस अधिकारी जे आहेत त्यांच्यावरती सध्या भारतभर चर्चा सुरू आहे की असं जर त्यांच्यामध्ये आरोप होत आहे वैद्यकीय प्रमाणपत्र असू द्या किंवा उत्पन्नाचा स्रोत असू द्या, या आरोपांना ते कसं टॅकल करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण भारतामधली सर्वात मोठी परीक्षा ही ज्या होत असते, सर्वात अवघड परीक्षा, म्हणजे 2 नंबरची परीक्षा आहे जगामध्ये की UPSC होत असते आणि अशा परीक्षेमध्ये जेव्हा आपण ते पाहत असतो त्या पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. चौकशी अंती जर काही निष्पन्न झालं तर मोठा फटका हा परीक्षांना, म्हणजे जे काय महाराष्ट्रामध्ये घोटाळे होत आहे परीक्षांमध्ये, सगळ्या परीक्षामध्ये आहेत, काही न्यायालयामध्ये गेलेले आहेत किंवा काहींवरती खोटे आरोप किंवा आरोप झालेले आहेत, त्याच्यामध्ये फ्रॉड झाला, पेपर फुटलेले आहेत, असे काय ते चर्चा आहेत. त्यामध्ये UPSCचं नाव आज ताक्यात कधी आलेलं नव्हतं. कारण यापूर्वी जे आरोप झाले किंवा कोर्टामध्ये परीक्षा गेलेल्या आहेत, काही निकाल गेलेले आहेत, याच्यावरती महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 10 ते 15 घोटाळे उघडकीस आलेले आहे आणि त्यामध्ये भारत महाराष्ट्रासह भारतामध्ये आजपर्यंत UPSCवरती प्रश्न कधी निर्माण झाले नव्हते. ते पूजा खेडकर जे आयएएस अधिकारी आहेत यांच्या निमित्ताने जे पुढं आलेले आहेत आणि या परीक्षेवरती जेव्हा ही चौकशी पूर्ण होईल आणि त्या चौकशीमध्ये जोशी आढळल्या तर UPSCच्या भरती प्रक्रियेवरती सुद्धा आक्षेप घेतला जाऊ शकतो आणि ही मोठी नाटकी असेल. कारण सर्वात मोठी भरती प्रक्रिया ही राबवली जाते, सर्वात स्ट्रॉंग असते, सर्वात कठीण असते आणि अशा जर परीक्षेवरती जर काही प्रश्न उपस्थित झाले तर भारतामध्ये हे फार चुकीचा संदेश जाईल. त्यामुळं पुण्यातले सामाजिक कार्यकर्ते असो त्या किंवा यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत किंवा त्यांचं डोळ्याचं प्रमाण दिव्यांग आहे किंवा त्या मानसिक आजारी आहेत किंवा त्यांचा स्रोत जो आहे तर त्याच्यावर त्यांनी नॉन क्रिमिनल घेतलेला आहे तर याची चौकशी होणं महत्त्वाचं आहे. आपण अहमदनगरच्या शासकीय रुग्णालयामध्ये आलो होतो, त्या ठिकाणी त्यांनी ते दस्तऐवज नोंदी आढळलेल्या आहेत किंवा यांना हे पेपर दिलेले आहेत की यांच्या नोंदी आहेत, दिव्यांग आहेत त्या डोळ्याच्या किंवा मानसिक आजारी आहेत त्या, याचं प्रमाणपत्र दिल्याच्या नोंदी आहेत. हे सगळे दस्तऐवज जे आहे ते जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आलेले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना असे आदेश दिलेले आहेत की याच्यावरती कॉमेंट्स करू नका, जोपर्यंत आपल्याला शासनाकडून किंवा वरिष्ठाकडून काही निर्देश येत नाही हे डॉक्युमेंट तुम्ही जपून ठेवा. परंतु हे महत्त्वाचं आहे की नगरच्या शासकीय रुग्णालयामध्ये हे डॉक्युमेंट आहेत, त्याच्या नोंदी आहेत,
त्यामुळं याची चौकशीमध्ये काय निष्पन्न होईल हे महत्त्व ठरणार आहे, कारण अशा परीक्षेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले त्या सर्वात कठीण आहे. आणि यामुळं IAS अधिकारी जे आहेत याचा दर्जा जो राखला जातो त्याला एक महत्त्व जे आहे त्याचा कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण अशा प्रकारचे आरोप होत असतील तर याचा सर्वांनी विचार केला पाहिजे. काही सामाजिक संघटना आहेत, काही संघटनांनी पुण्यामध्ये अपंग कार्यालयासमोर आंदोलनं केली आहेत, त्यामध्ये काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मुख्य सचिवांना पत्र लिहिले आहे, मुख्यमंत्री जे आहेत त्यांच्या सचिवांना सुद्धा पत्र लिहिलं आहे, पत्रव्यवहार झालेला आहे. आणि UPSCनेसुद्धा केंद्राने एक समिती नेमलेली आहे, त्या समितीला आज जे आहेत दिलीप खेडकर हे त्यांचे वडील आहेत पूजा खेडकर यांचे, हे चौकशी समितीसमोर आपले डॉक्युमेंटेशन जे आहेत ते देणार आहेत. आणि त्यानंतर हे चौकशीचा भाग हा पुढं सुरू होईल. आणि होऊ शकतं किंवा नगरमध्ये जे प्रांत अधिकारी असतील, तहसील अधिकारी असतील, त्यांनी जे नॉन क्रिमिनल दिलं होतं त्यांचीही चौकशी होऊ शकते. आणि नगरचे जे तत्कालीन अधिकारी जे आहेत ते समितीवरती आक्षेप घेतला जाऊ शकतो. तत्कालीन डॉक्टरांनी जे जर तुम्ही डोळे दिव्यंग आहात तर त्याचा एक स्पेशलिस्ट डॉक्टर असतात, त्यांचीही चौकशी याच्यामध्ये होऊ शकते. आणि सिव्हिल सर्जनची तत्कालीन जे सिव्हिल सर्जन जे होते नगरला त्यांचीही चौकशी या सगळ्या प्रकरणामध्ये होऊ शकतं. त्यामुळं महत्त्वाचं हे आहे की येणाऱ्या काळामध्ये या चौकशीमध्ये काही सापडलं तर मोठा सेटबॅक हा UPSCला बसेल असं एखादं चित्र आहे. त्यामुळं आपण तुर्ततरी चौकशी समितीमध्ये नेमकी काय पुढे येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि ते सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे लागून असतील. व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक सह साहेबराव कोकणे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर.